चालले तरी काय राज्यात आणि देशात, पण मग आरोग्य आणि शिक्षण या राज्यामध्ये दारूची दुकानं वाढत आहेत आणि शाळा कमी होत आहेत, काय चाललंय त्याच्याबद्दल? काही नाही, देवेंद्रजींनी ज्या अमानुष पद्धतीने जालन्यामध्ये हल्ला केला तो समाजावर नुसता हल्ला नव्हता, तो मराठी माणसावर हल्ला, त्याला कोण जबाबदार आहे? तर गृह मंत्रालयच जबाबदार. अस्वस्थांना झोपा कशा येतात? एवढे लोक जर गेले असतील त्या आईंचं दुःख पोचत नाही आहे सरकारपर्यंत. निर्लज्जपणा सरकारला द्यावंच लागत. घर फोडणे, पक्ष फोडणे, पैशाचा वापर करणे, आईस आईस म्हणजे बर्फ नाही, आईस म्हणजे आयसीई इन्कम टॅक्स सीबीआय याचा वापर 24 तास करणे, आरोप करणे लोकांवर, खोटे आरोप, लोकांना भीती दाखवणे, प्रेस वर काल केली, संजय भाऊना काल अरेस्ट केली, चालले तरी काय राज्यात आणि देशात? पण मग आरोग्य आणि शिक्षण या राज्यामध्ये दारूची दुकानं वाढत आहेत आणि शाळा कमी होत, म्हणजे हा महाराष्ट्राच्या संस्कृतीला पटण्यासारखं, त्याच्या विरोधात. आणि 200 आमदार 300 खासदार यांना कशाला? तुम्ही बघता आरक्षणाची परिस्थिती काय. मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाज सगळे अस्वस्थ, सगळे रस्त्यावर उतरले. काय चाललंय त्याच्याबद्दल? काही नाही, देवेंद्रजींनी ज्या अमानुष पद्धतीने जालन्यामध्ये हल्ला केला तो समाजावर नुसता हल्ला नव्हता, तो मराठी माणसावर हल्ला, त्याला कोण जबाबदार आहे? तर गृह मंत्रालयच जबाबदार. आजच्या ही जी हत्या नांदेडला झाली आहे, संभाजीनगरला झाली आहे, नागपूरला झाली आहे आणि ठाण्याला झाली आहे, त्याला हे खोके सरकारच जबाबदार. आणि अतिशय महाराष्ट्राची आणि जळगावचा जिहाद, काय जिहाद काढला की सगळ्यांना कॉन्ट्रॅक्टर आम्ही घेणार. आणि एक जण म्हणते आम्ही मागे घेतला, दुसरा म्हणला आम्ही काढलाय, एक म्हणतो एक उपमुख्यमंत्री म्हणतात की आम्ही काढलाय जिया, नाही काढलाय. मला वाटतं देवेंद्रजी म्हणाले की आम्ही जिया काढलाच नाही. पण आम्ही काय देवेंद्रजी आणि कोऑर्डिनेशन नाही काय सरकारमध्ये? एकमेकाशी बोलतच नाही वाटते हे सगळे. तेव्हा दिल्लीच्या वाऱ्या संपत नाही. शिवसेना जेव्हा वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची होती तेव्हा पालकमंत्री ठरवायला दिल्लीला नाही लागायचं, मराठी माणसाचा स्वाभिमानी पक्ष होता तो. आता ह्यांना पालकमंत्री ठरवायला पण दिल्लीला जावं लागतं माननीय मुख्यमंत्र्यांना. आणि सातत्याने एक अदृश्य हात आहे जो महाराष्ट्राच्या विरोधात कट कारस्थान करतो. 3 महत्वाच्या गोष्टी मी सांगते तुम्हाला. बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार दोघेही मराठी, इथे कुठलाही परिवारवाद नाही, दोघांनीही 0 त्यांचे पक्ष उभे केले. दोन्ही पक्ष मध्ये खोड घालण्याचा पाप हे अदृश्यात आले. दोन्ही मराठी माणसांचे पक्ष, त्याच्यानंतर त्यांच्याच पक्षाचा मराठी माणूस देवेंद्रजी, ते मुख्यमंत्री, डिमोशन उपमुख्यमंत्री आणि फर्दर डिमोशन 50-50 इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रात, त्या दुसऱ्या राज्यात कशा जातात? मग सगळं हे कट कारस्थान मराठी माणसाच्या विरोधात का? आम्ही काय केलंय? आम्ही तर टॅक्स भरतो केंद्र सरकारला, आमची काय चूक? सगळा रोष हा मराठी माणसावरच का? मराठी माणसाचं आणि महाराष्ट्राचं यश यांना दिसतच नाही का? एवढे खासदार निवडून दिले ना आपण, मग अदृश्य हात आपल्या विरोधात काय? आणि हा जर अदृश्य हात महाराष्ट्र ला असा दुखवणार असेल, महाराष्ट्राचा असा अपमान करणार असेल, मी नाही सर. आम्ही छत्रपतींचं नाव घेऊ समाजकारण आणि राजकारण करतो, आम्ही शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेऊ समाजकारण राजकारण करतो. त्याच्यामुळे दिल्लीच्या समोर तुम्हाला आठवत असेल जेव्हा युद्ध झालं तेव्हा पंडित जवाहरलाल नेहरूंनी आवर्जून चव्हाण साहेबांना इथून बोललं होतं. आपण चव्हाण साहेबांबद्दल बोलताना नेहमी म्हणतो की जेव्हा हिमालयाला अडचण होती तेव्हा महाराष्ट्रातला सह्याद्री तिथे गेला होता, आज तसं होतंय चित्र. त्याच्यामुळे दिल्ली समोर झुकणार हे खोके सरकार जे आहे ना, त्याच्या विरोधात मराठीच्या अस्मितेसाठी मी लढायचं. सेवा, सन्मान आणि स्वाभिमान,
सेवा महाराष्ट्राच्या मायबाप जनतेची, सन्मान या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा आणि स्वाभिमान तुमच्या आणि माझ्या महाराष्ट्राचा. इथे आल्यावर मी तर काय बोलत नव्हतो, पण हे बघा परिस्थिती बघताय सोयाबीनची. सोयाबीनची ही परिस्थिती किती घातक आहे बघा. आमचं सरकार होतं तेव्हा 12,000 रुपये भाव होता सगळ्यांना माहिती, कपास आणि सोयाबीन 7,000 आणि 12,000. आता काय परिस्थिती आणि याच्याबद्दल कोण काय करत. मी काल अमरावतीला होते परवाच्या दिवशी, अमरावती वर्धा नागपूर हीच परिस्थिती, आज नांदेडला आले हीच परिस्थिती. आणि आम्ही काय करतोय सरकार दरी वाले, आम्ही जातोय प्रायव्हेट विमान मी दिल्लीला, कारण आमचं 200 असलं तरी सरकार वाचलं पाहिजे. त्या शेतकऱ्याचं काय काम, कांदा असू द्या, टमाटा असू द्या, सोयाबीन तुम्ही बघा ना, तुम्ही आढावा घ्या. मी विरोधक म्हणून बोलत नाहीये, पण कधीतरी कोणीतरी खरं बोललं पाहिजे. जो खरं बोले त्याला आईस, इन्कम टॅक्स, सीबीआय, ईडी. आणि आम्ही जे म्हणत होतो ते सुप्रीम कोर्टाने त्याचा एन्डॉर्समेंट केलं. तुम्ही बघितलं असेल काल सुप्रीम कोर्ट म्हणलं की नाही ईडी सीबीआय आईसचा वापर कमी करा, इन्कम टॅक्स, सीबीआय, ईडी हे चुकीचा वापर होतो. हे फक्त मी म्हणत नाहीये, हे माननीय आदरणीय सुप्रीम कोर्टाने केलेला आरोप आहे केंद्र आणि महाराष्ट्राच्या सरकार. त्याच्यामुळे मला विचारा तर महाराष्ट्र प्रचंड अडचणीतून चाललेला आहे. हा संघर्षाचा वेळ आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी, अस्मितेसाठी आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी पूर्ण ताकदीने आम्हाला महाविकास आघाडी म्हणून आणि इंडिया म्हणून आम्ही लढतोय. आणि माझा विश्वास आहे की महाराष्ट्राची मायबाप जनता सत्याच्याच मागे उभी राहील आणि ती महाविकास आघाडी आणि इंडियाला नक्कीच साथ देईल आणि आशीर्वाद देईल. आम्ही एकत्र असल्या उद्योगांसाठी नाही, आम्ही मायबाप जनतेची सेवेसाठी एकत्र आलोय, महाराष्ट्राच्या विकासासाठी, देशाच्या विकासासाठी आणि संविधानाचा मान सन्मान करण्यासाठी इंडिया आणि महाविकास आघाडी. देशात आज जी दडपशाही चालली आहे ती कुठेतरी थांबली पाहिजे. ज्या पद्धतीने कालच पत्रकारांवर रेड झाली काय त्यांची चूक, सगळ्या वर्तमानपत्राचा आजचा एडिटोरियल वाचा. प्रत्येक पत्रकार म्हणतोय की काही एव्हिडन्स नाहीये, काही एव्हिडन्स सापडलेला नाही. प्रत्येक वर्तमानपत्र म्हणतोय, पण तू विरोधात बोलला की तुझ्यावर केस, विरोधात बोलला तुमच्यावर इन्कम टॅक्सची नोटीस. त्या बीबीसीला झालं, त्याच्यानंतर आता ह्याला झालं. आणि माझं म्हणणं आहे की ही इमर्जन्सी आहे का? इमर्जन्सी मध्ये माननीय इंदिरा गांधीजी म्हणल्या तरी होत्या इमर्जन्सी. आता तर सगळेच घाबरतात या देशामध्ये. त्यामुळे हा देश हा अतिशय अडचणीतून चाललेला आहे. त्यामुळे हा संघर्षाचा काळ असेल, त्याच्यासाठी कितीही आम्हाला किंमत मोजावी लागेल, तर या संविधानासाठी, देशासाठी आणि राज्यासाठी आम्ही पूर्ण ताकदीने लढणार. मॅडम, नांदेडमध्ये गेटला सफाई करायला लावली खासदार हेमंत पाटलांनी, त्यानंतर हेमंत पाटलांवरती अट्रॅसिटी ऍक्ट सह अन्य गुन्हे दाखल झाले. आज डीनवरती पण सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला. परंतु सोशल मीडियावरती हेमंत पाटलांचे समर्थक जातीचा रंग देतात किंवा मग मराठा संघटना किंवा अन्यही संघटना या घटनेला जातीय रंग देतात. ऍक्च्युली तर डेथ ज्या 42 लोकांची झाली तो विषय बाजूला जातोय आणि मी तुम्ही जातीचं राजकारण केलं. मला असं वाटतं मी तुमच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करीन की तुमच्या खासदारांनी जे केलं ते महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणार आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं विषय अतिशय गंभीर आहे आणि जे लोक दगावले गेले त्याच्याबद्दल आपण फोकस केला पाहिजे आणि अशी घटना संपूर्ण महाराष्ट्रात होणार नाही याच्यासाठी आपण सगळ्यांनी याच्यात आपण सगळ्यांनी जातीने लक्ष घातलं पाहिजे. आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना माझी विनंती राहील की तुमचे जे खासदार असे हे वागतात ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, हे आम्हाला कुणालाही न पटतात. आणि मला सांगा त्या दिनची काय चूक आहे, आम्हाला हे सरकारने केलं पाहिजे ना, सरकारची चूक आहे. ते आणि ते नुसते दिन नाही, ते एक डॉक्टर पण आहे. एका डॉक्टरला तुम्ही असं वागवता. आणि मला आज ते सगळं बघितल्यावर कैलासवासी आर आर पाटील माझे ज्येष्ठ बंधूंची आठवण आली. आर आर आबा जेव्हा राज्याचे गृहमंत्री होते त्यांनी पहिला कायदा केला होता की डॉक्टर आणि प्रेस या दोघांवरही, सगळे पत्रकार आणि सगळ्या डॉक्टरांवर कोणीही असा हल्ला केला
तर त्याला शिक्षा होईल. हा आर आर पाटलांनी आमचं सरकार असताना घेतलेला अतिशय महत्वाचा आणि कुठल्याही डॉक्टरवर हल्ला करायचा अधिकार हे चुकीचंच आहे आणि मी त्याचा जाहीर निषेध आणि मी माननीय मुख्यमंत्र्यांकडे हा विषय 100% दुसरीकडे प्रकाश आंबेडकरांना अद्यापही इंडिया आघाडीमध्ये येण्याचं निमंत्रण देण्यात आलेलं नाही. तुम्ही किंवा राष्ट्रवादी पक्ष इंडिया आघाडीमध्ये येण्याचं निमंत्रण त्यांना देणार आहात? स्वागतच होईल मॅडम. निमंत्रण देणार का? स्वागत नाही. निमंत्रण माननीय उद्धवजी त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे, त्यांच्याशी चर्चा झालेली आहे, राहुल गांधीजी आणि त्यांची भेट झालेली आहे. मॅडम हा नांदेडसोबत आणखी काही जिल्ह्यांमध्ये म्हणजे रुग्णालयात बळी गेलेले आहेत, तर काँग्रेसचं असं म्हणणं आहे की राज्य सरकारवर सदोष मनुष्यवधाचा मी करणारच आहे. मी परवाच अनाउन्स केलं आज 14 बळी मी करणारच आहे. आज कुठल्या एकावर कितलेच आता आग्रा आला त्याच रुग्णालयात 14 पण बालक आहेत. माझं पुन्हा पुन्हा म्हणणं आहे, खोके सरकारने तातडीने माननीय मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला पाहिजे आणि ह्या मंत्रालयाच्या जो कोणी जबाबदार असेल त्या मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. अरे कोणीतरी जबाबदारी घेतली पाहिजे की नाही? बाकीच्यांनी त्या डीनवर तुम्ही हल्ला करणार? मागणी तर ती खेळते, तर नैतिक जबाबदारी आहे. कुठेही इनएफिशियन्सी असेल तर अकाउंटेबिलिटी असते का नाही? मग तुम्ही म्हणाल कोणी इनएफिशियंटली काम करा, तू राहा बाबा, तुला मंत्री ठेवतो, तुला लाल दिवा देतो, तू ऐश कर, याचा नाही चलता. कुणाची तरी मुलं मेले सर, इतके असंवेदनशील नको. त्या आईच्या दुःख बघा काय, त्या आई आहेत भेटून या जरा त्या आईला, काय दुःख आहे त्याचं, कोण जबाबदार आहे त्याला? या राज्याचं मंत्रिमंडळ जबाबदार आहे आणि त्या खात्याच्या मंत्र्यांनी स्वतःहून द्यायला पाहिजे. एक काळ असा होता तेव्हा मंत्री अशा झाले की जबाबदारी मी द्यायचे, कारण का काहीतरी मन असायचं. अस्वस्थ यांना झोपा कशा येतात? एवढे लोक जर गेले असतील त्या आईंचं दुःख पोचत नाही. सरकारपर्यंत निर्लज्जपणा आहे.